काल त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक अंतरात्मा आहे, तो आत्मा अस्वस्थ आहे. तो गेल्या 45 वर्ष महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता निर्माण करतो, सरकारही खराब करतो, सरकार अडचणीत आणतोय, आणि या आत्म्यापासून सुटका करून घ्यायची गरज आहे. ती म्हणजे त्यांचं वाचन मी वाचलं की घरी जाऊन ते ऐकलं, आत्मा अस्वस्थ आहे खरं, तर अस्वस्थ स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. माझ्या शेतकऱ्याच्या हिताचं दुःख मानायचं असेल तर त्यासाठी अस्वस्थ हा विचार नाही पाहिजे. आज सवन देशामध्ये सामान्य माणसं हे महागाईने संकटात आली, लोकांना संसार संपंच करणे अवघड झाले, आणि त्यासंबंधीची भूमिका मांडली आणि त्यासाठी अस्वस्थता दाखवली, तर समजा वेळेला ही अस्वस्थता मी दाखवल्याचे स्वस्थ बसणार नाही, कारण अडचणीच्या माणसाचं दुखणं हे मान्य आणि त्याची सोडवणं करण्याच्यासाठी प्रयत्न करणं हे महत्त्वाचं काम आणि केलं पाहिजे. हे संस्कार माझ्यासारख्यावर यशवंतराव चव्हाणांनी दिले आणि त्याच्याशी आम्ही कधी तडजोड करणार नाही.